नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातळीचे, आमदार डॉक्टर परिणय फुके यांचा कर्णघात, अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. राज्यात भाजपाचे सरकार असताना धान उत्पादक शेतकऱ्यांकरिता 1 ऑक्टोबरला धान खरेदी केंद्र सुरू केले जात होते. नियमितरित्या बारदारांचा पुरवठा केला जात होता. वेळेवर धानाचे चुकारे दिले जात होते. आमच्या सरकारमधील प्रत्येक मंत्री व आमदार शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी वेळोवेळी लक्ष ठेवत होते. सलग 5 वर्ष विहित वेळेत बोनस देखील देण्यात आला. मात्र राज्यात बेईमानीने महाविकास आघाडीचे सरकार आले आणि शेतकरी संकटात सापडला आहे. या सरकारला शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही. ही सरकार गेंड्याच्या कातळीची आहे असा घणाघात आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी केला आहे. ते लाखांदूर येथे बुधवारला कार्यकर्ता बैठकीत बोलत होते. भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विधान परिषद आमदार डॉक्टर परिणय फुके बुधवारला लाखांदूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह लाखांदूर येथे कार्यकर्त्यांशी चर्चा बैठकीचे आयोजन करत आले होते. यावेळी वामनराव बेदरे, देवीदास राऊत, भाजपा जिल्हा सचिव नूतन कांबळे, माजी जिपा सदस्य गोपी भेंडारकर, राजेश नागतोडे, प्रियंका बोरकर, बाळू बुराडे, प्रल्हाद देशमुख, भारती दिवटे, माधुरी उकरे, भाजपा तालुका अध्यक्ष वीरेंद्र ठाकरे, नीलम हुमने, संगीता गुरनुले, राधा मेश्राम, विकास हटवार, प्रकाश राऊत, तुलसीदास बोर्डे, रिजवान पठाण, शैलेंद्र मोटगर, हेमंत मेश्राम, गोपाल तरेकर, चंद्रशेखर खेडीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीदरम्यान सत्तेत असून देखील कामे होत नाही, शेतकरी विविध समस्या सोडत नाही, सत्तेतील नेते जनतेच्या कामाकडे दुर्लक्ष करून केवळ आपापसात मतभेद करीत असल्यामुळे सत्तारूढ पक्षाला लातडून विरोधी बाकावर बसलेल्या भाजपात आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आशिष परशुरामकर, दुर्गेश परशुरामकर, निलेश कुंभरे, उमेश परशुरामकर, अजय मेश्राम, प्रशांत तोंडरे, प्रफुल्ल दुनाटकर, हरगोविंद दुनाटकर, चेतन दुनाटकर, युवराज लांजेवार, लीलाधर दुनाटकर, रामदास दुनाटकर, शंकर दुनाटकर, योगेश खामपुरे, कार्तिक जनबंधू, संतोष घोरमोडे, दिनेश कापगते, निखिल तांडेकर यासह अनेक कार्यकर्ते युवकांनी भाजपात प्रवेश घेतला आहे. धान खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी दिल्या सूचना. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील धान खरेदीबाबत आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आमदार श्री छगन भुजबळ यांच्यासोबत खासदार प्रफुल्ल पटेल यांची बैठक पार पडली. या बैठकीत धान उत्पादक जिल्ह्यामध्ये धान खरेदी वेळेत केली जावी अशी चर्चा प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. यावेळी धान खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नये, धान विहित वेळेतच खरेदी केली जावी याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. शेतकऱ्यांकडून धान खरेदीबाबत आलेल्या सूचनांबाबत योग्य ती कारवाई करावी अशी सूचना श्री छगन भुजबळ यांनी बैठकीत दिल्या. बाजार समित्यांनी खरेदी केलेल्या बाजाराचा निधी विहित वेळेत दिला जावा. धान खरेदीबाबत गुणवत्ता तसेच सनियंत्रण योग्य पद्धतीने करताना समित्या तसेच शेतकरी यांना अडचण होऊ नये याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी अशा वेगवेगळ्या सूचना देखील बैठकीत आमदार छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. मजुरांना घेऊन जाणारी गाडी उलटल्याने 15 महिला जखमी. तुमसर रामटेक मार्गावरील घटना. महिला मजुरांना घेऊन जाणाऱ्या गाडीला भंडारा जिल्ह्याच्या तुमसर रामटेक मार्गावर अपघात झाला असून यात 15 महिला जखमी झाल्या आहेत. भंडारा मोहडी तालुक्यातील पिटेसूर गावातील महिला मजुरी करता चारचाकी गाडीने हिवरा वासेरा गावाकडे जात असताना चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रोडच्या कडेला उलटली. या गाडीत 19 महिला बसल्या असल्याने त्यातील 15 महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालय तुमसर मोहाडी येथे उपचार सुरू असून त्यातील गंभीर महिलांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.